भाजल्यावरती काय उपाय करायचे हे आपण आज जाणून घेऊया भाजण्याचा जो प्रकार असतो ना तो वाफेमुळे भाजू शकतो अग्नीमुळे भाजू शकतं आणि केमिकलमुळे सुद्धा भाजू शकतं तर ह्या सगळ्या प्रकारांमध्ये नक्की करायचं काय ते आपण जाणून घेऊया भाजल्यामुळे होणारी जी जखम असते ना त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की रक्त नाही जात याच्यामध्ये त्या ठिकाणी रक्ताचे जे एंडिंग्ज असतात म्हणजे रक्तवाहिन्यांचे जे एंडिंग असतात ना ते श्रंख होतात बंद होतात त्याच्यामध्ये रक्त निघत नाही पण सिरम जे असतं ना ते बाहेर पडतं आणि त्याच्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये असते मग अशा वेळेला ही जखम स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं का तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या ज्या वेळेला आपल्याला भाजतंना त्यावेळेला बरेच जण काय करतात तर त्याच्यावरती पाणी टाकतात किंवा हाताला भाजलं तर हात पाण्यामध्ये बुडवतात तर हे करायच्याही अगोदर सगळ्यात पहिलं एक काम करा नारळाचं तेल त्या ते भाजलेल्या जखमेवरती लावा नारळाचं तेल जर तुम्ही तिथे लावलं ला ना तर फायदा हा होतो ती की जी त्वचा असते ना ती त्वचा जास्त फाटत नाही आणि तिथे स्निग्धता गेल्या कारणाने आणि शीतता गेल्या कारणाने तसंही आपल्याला भासतं गरम असतं मग ते थंड करण्यासाठी आपण पाण्यामध्ये हात घालतो पण जर तुम्ही नारळाचं तेल जर तिथे लावला तर ते नारळाचं तेल स्वभावतःच थंड आहे आणि ते त्या ठिकाणी लावल्या कारणाने तिथली जी त्वचा असते ना ती ताबडतोब थंड होऊन जाते नारळाच्या जा... तेलाबरोबर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर हे केल्याने जखम जास्त चिघळण्याची शक्यता नसते आता आपण बघूया की भाजून झालेलं आहे ती जखम हळूहळू वाढत आहे आणि समजा ही जखम जास्त चिघळली असेल तर काय उपाय करायचे का तर सर्वात पहिलं म्हणजे याच्यामध्ये दुधाचा लेप लावू शकता दुधाचा लेप कसा करायचा तर एक चम्मच चंदनाचं चूर्ण घ्यायचं त्याच्यामध्ये एक कप दूध टाकायचं आणि ते दूध उकळवायचं एवढं उकळवायचं की ते पूर्णपणे आटून जाईल आणि खाली फक्त पेस्ट बाकी राहील म्हणजे एक लेप जसा असतो तशा स्वरूपामध्ये ते दूध उकळून जाईल आणि आटून जाईल आणि तो जो लेप असेल चंदन आणि दुधाचा तो लेप तुम्ही त्या जखमेवरती लावा आणि ती जखम ओपन ठेवून द्या ती जखम बांधून ठेवू नका असं केल्याने ती जखम लवकरात लवकर, लवकर भरण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुम्ही जर गावाकडे राहत आहात तुमच्या आजूबाजूला बरीच वनस्पती आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही वडाच्या झाडाचं पान त्या जखमेवरती लावू शकता त्याच्याने सुद्धा ते भरण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुम्ही जास्वंदाच्या झाडाचं पानसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्याने सुद्धा भाजलेली जी जखम असते ना ती भरण्यासाठी मदत होते आणखीन याच्यामध्ये लेप आपण अनेक वापरू शकतो जसं की दुर्वाचा जो लेप असतो तो तुरटीच्या पावडरमध्ये मिक्स करून त्याचा लेप तयार करून जखमेवरती लावायचा याच्याने सुद्धा भाजलेले जखम जी असते ती भरण्यासाठी मदत होते आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की स्कार जो असतो ना तो जास्त प्रमाणामध्ये राहत नाही तो पूर्णपणे निघून जातो जास्त प्रमाणामध्ये भाजणं किंवा शरीराचा जास्त आणि मोठा भाग भाजला जाणं हे घातक ठरू शकतं मग अशा वेळेला तुम्हाला प्रत्यक्षामध्ये डॉक्टरांशी भेटणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला तुम्हाला कदाचित ऍडमिट होऊन सुद्धा ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला शरीराचा जास्त भाग भाजतो त्यावेळेला तेवढ्या भागातून सिरम जे असतं ना आपल्या शरीरामधलं ते बाहेर पडत असतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती होतो इंटरनल ऑर्गन्सवरती त्याचा परिणाम होतो आणि जे की घातक ठरू शकतं तर अशा वेळेला ॲडमिट होऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं पण शरीराचा जास्त भाग भाजलेला नाही आहे थोडासाच भाग भाजलेला आहे तर तुम्ही मी सांगितलेले हे उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर तुमचे जे डॉक्टर असतील त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा